मित्र हो, मी डॉक्टर दिनेश पुतळा आज मासिक पाळी यासंबंधी माहिती देणार आहे. स्त्रियांच्या योनी मार्गातून शरीराबाहेर पडणारा रक्तस्त्राव म्हणजे मासिक पाळी होय. वयात आल्यापासून म्हणजे मिनार्कीपासून ते मेनोपॉज त्यापर्यंत स्त्रियांना दर महिन्याला नियमित मासिक पाळी येत राहते. नियमितपणे सुमारे महिन्यातनं एकदा गर्भाशयाचं अंत पटलापासून होणारा हा रक्तस्राव व योनी मार्गातून निघणारा रक्तस्राव ह्याला मासिक पाळी असे म्हणतात. मुलींना मासिक पाळी वयाच्या सुमारे 13व्या वर्षापासून अंदाजे चालू होऊ शकते आणि पहिली मासिक पाळी ह्याला मिनार्की असे म्हणतात. आणि वयाच्या जवळपास 25व्या वर्षापर्यंत मासिक पाळी चालू राहते. वयाच्या 25व्या वर्षापर्यंत मासिक पाळी येणे नियमित येत असते. पहिल्यांदा पाळी येते त्याला रजोदर्शन. पहिल्यांदा जेव्हा पाळी येते त्याला रजोदर्शन किंवा मिनार्की असे म्हणतात. आणि पाळी कायमची थांबते तेव्हा रजोनिवृत्ती किंवा मेनोपॉज असे म्हणतात. रजोदर्शन पहिली मासिक पाळी मुलींना वयाच्या 13व्या वर्षी होणे बंधनकारक असले तरी सर्व मुलींना ह्याच वयात मासिक पाळी येते असे नाही. त्यांना मासिक पाळी 10 ते 16व्या वर्षापर्यंत कधी पण येऊ शकते. रजोनिवृत्ती मेनोपॉजची वेळ जरी 45 वर्ष असेल तरी बऱ्याच स्त्रियांना मेनोपॉज हे 40 ते 50 वर्षादरम्यान होऊ शकते. मेनोपॉज आणि मिनार्की या कालखंडात म्हणजे रजोदर्शन व रजोनिवृत्ती या कालखंडात स्त्री प्रजनशील असते. म्हणजे स्त्री प्रजनशील आहे, ती गर्भ राहून तिला मूल होऊ शकते ह्या काळामध्ये. म्हणजे जेव्हा स्त्रियांना पाळी येते तर ते ती जी वेळ असते तो जो वेळ कालखंड असतो त्या दरम्यान स्त्री आई बनू शकते. आणि पाळी जेव्हा थांबते तेव्हा त्यांची प्रजनन शक्ती कमी होऊन जाते. मासिक पाळी ही जरी 28 दिवसांनी येणे हा नियम बाह्य असला तरी त्यात फरक पडू शकतो आणि कोणाला 20 ते 35व्या मध्ये कधी पण पाळी येऊ शकते. मासिक पाळी आली तर ही बाब नॉर्मल मानली जाते. प्रजनन काळात मासिक पाळी चक्र पद्धतीने येत असते व नियमितपणे होत असते. तरी रजोदर्शन दरम्यान आणि रजोनिवृत्ती दरम्यान मासिक पाळी अनियमित येत असते याविषयी काळजी नसावी. ही आहे मासिक पाळीबद्दल माहिती. प्रत्येक स्त्रियाला मासिक पाळी ही 28 दिवसाची येत असते. जेव्हा स्त्रियांना मासिक पाळी होते ते त्यांचे चाइल्ड बिअरिंग एज म्हणजे प्रजनन एज असतो. आणि जेव्हा त्यांची पाळी थांबते किंवा जेव्हा त्यांना पाळी येत नाही त्यांच्यानंतर ते मातृत्व त्यांना प्रजनन ची शक्यता नसते किंवा त्यांना चाइल्ड बिअरिंग एज म्हणत नाहीत. म्हणून ही मिनार्की टू मेनोपॉज ही जी मासिक पाळीची वेळ आहे हे सगळ्यांना माहिती असणे जरुरी आहे. ज्या स्त्रियांना मासिक पाळी अनियमित येते किंवा मासिक पाळीमध्ये रक्तस्राव जेवढे जायला पाहिजे तेवढे जात नाही त्यांना मग वेगवेगळे हार्मोनल प्रॉब्लेम्स होतात. त्या हार्मोनल प्रॉब्लेममुळे त्यांना हार्मोनल ॲबनॉर्मिटीमुळे वेट गेन, डायबिटीज, थायरॉईड अशा प्रकारचे आजार होऊ शकतात. म्हणून नियमित मासिक पाळी येणे हे सामान्य चांगले गुण असतात. आणि ज्यांना पाळी मासिक पाळीबरोबर येत नाही, ज्यांना अनियमित असते, त्यांना हार्मोनल इम्बॅलन्स असतो आणि त्यांनी योग्य तो डॉक्टरचा सल्ला घ्यायला हवा.